या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे। आज नवरात्री मधली आठवी माळ आहे आणि आजच्या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी या स्वरूपाची पूजा केली जाते। आजचा दिवस तिला समर्पित आहे। आजचा रंग आहे मोरपंखी आणि आजच्या दिवशी आपल्याला नारळाचा प्रसाद दाखवायचा आहे। दुर्गा मातेचा आठवं रूप महागौरी होय। आतापण तिची कथा पाहूया। महागौरी मातेचा रंग अत्यंत पांढरा शुभ्र आहे। तिचे जे वस्त्र ती परिधान करते आणि तिचे आभूषणे ही श्वेतच रंगाचे आहेत। ता महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे आणि तिचे वय 8 वर्ष मानले जाते। आजच्या दिवशी महागौरीची पूजा केल्याने त्याचे सर्व पाप धुवून निघतात। तो व्यक्ती सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो। और तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते आणि तिच्या तपस्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले। भगवान शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला आणि तिला गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली। आंघोळ घातल्यानंतर मातेचे स्वरूप अत्यंत श्वेत रंगाचे दिसू लागले आणि ती गोरी पान झाली, गोरी दिसू लागली। तेव्हापासून तिला महागौरी म्हणून संबोधले जाते। माता महागौरी भक्तांचे संकट अवश्य दूर करते आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला अलौकिक सिद्धी प्राप्त होते। तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्यही शक्य होऊन जाते। मातेचा मंत्र आहे ओम देवी महागौरीये नमः। पुराणानुसार आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला तेजमान प्रकाशमान करणारी देवी महागौरी माताच आहे। देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा ऐश्वर्य प्रदायिनी आणि चैतन्यमयी असेही संबोधले जाते। वयाच्या 8व्या वर्षी मातेने कठोर तपश्चर्या केली होती म्हणून नवरात्रामध्ये 8व्या दिवशी तिची पूजा केली जाते अशी मान्यता आहे। जेव्हा शुंभ निशुंभ राक्षसांचा वध करायचा होता तेव्हा मातेने कौशिकी स्वरूप धारण केले होते। ही मातेचीच एक लीला होती। एखाद्या महिलेने मातेची उपासना केली मनापासून भक्तिभावाने तर माता तिच्या सौभाग्याचे रक्षण करते। या मातेच्या उपासनेने विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात। अष्टमीला म्हणजे आजच्या दिवशी माता महागौरीची पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण मातेचे वय ही 8 वर्षाचे होते आणि आजच्या दिवशी मातेची पूजा केल्यानंतर कुमारिकेची पूजा केल्याने त्याचे शुभ फळ आपल्याला मिळतात। म्हणून आजच्या दिवशी कुमारिका पूजन केले पाहिजे। एका तरी लहान मुलीला बोलून तिला तुम्ही यथाशक्ती दान द्या, एखादा पुस्तक किंवा पेन किंवा तिला अभ्यासात लागणारी एखादी वस्तू किंवा ड्रेस, बांगड्या, हेअरबँड, टिकल्यांचं पॅकेट असं काहीही आपण आपल्या यथाशक्ती तिला दान देऊ शकतो। पहिल्यांदा तिला घरी बोलवून तिचे पाय धुवावेत आणि मग तिच्या पायावरती दोन्ही पायांवरती स्वस्तिक काढावं आणि मग तिचं औक्षण करून तिला सगळं आपण जे देणार आहे ते दान द्यावं आणि तिला नमस्कार करावा आणि खायला गोड पदार्थ तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने कुमारिका पूजन आजच्या दिवशी अवश्य करा, त्याचे विशेष फळ आपल्याला मिळतील। आपण पाहूयात मातेचं स्वरूप कसं आहे ते। माता महागौरी ही पूर्णतः गोऱ्या रंगाची आहे। ह्या गोरेपणाची उपमा शंख चक्र कुंदांच्या फुलांपासून दिली आहे। मातेचे वय 8 वर्ष मानले जाते। मातेला 4 भुजा असून तिचा वृषभ हा वाहन आहे। तिच्या उजव्या हातात अभयमुद्रा असून वरच्या हातात त्रिशूळ आहे। डावीकडील वरच्या हातात डमरू असून खालच्या हातात वरमुद्रा आहे। माता अत्यंत शांत स्वभावाची आहे। मातेची उपासना केल्याने सर्व पाप धुवून जातात आणि महिलेने सेवा केल्याने तिच्या सौभाग्याचे रक्षण होते। ओम देवी महागौरीये नमः।